पुरानी पेंशन की मांग को लेकर विधान भवन पर भव्य मार्च निकाला गया। पुरानी पेंशन की मांग को लेकर कर्मचारी आक्रामक हुए थे। धरना स्थल पर उद्धव ठाकरे के साथ संजय राउत, आदित्य ठाकरे भी पहुंचे थे। इस दौरान उद्धव ठाकरे और आदित्य ठाकरे ने आंदोलनकारियों को संबोधित किया। उद्धव ठाकरे ने नागपुर में पुरानी पेंशन संगठन के मार्च में आंदोलन में शामिल कर्मचारियों से यशवंत स्टेडियम में मुलाकात की, साथ ही मंच से ऐलान किया कि शिवसेना आपके साथ है। साधारणता एक डेढ़ महीना पूर्व आपले सर्व नेते मला भेटले आहेत आणि काल सुद्धा माझी भेट झाली। त्यांनी मला प्रेमाने विनंती केली की उद्धवजी तुम्ही आमच्या सोबत आलं पाहिजे आणि मी त्यांना एकच सांगितलं की मी नक्की येईन, पण मी आलो तर मी खोटं बोलणार नाही। तुम्हाला सर्वांना कल्पना आहे, अडीच वर्ष आपलं सरकार होत आणि अनेक दिवशी अनेक दिवस अनेक वर्ष त्याही वेळेला एक विषय नुसता चर्चेला यायचा, तो म्हणजे 5 दिवसाचा आठवडा। तो निर्णय आपल्या सरकारने घेतला, मुख्यमंत्री म्हणून मी घेतला। दुर्दैवाने त्याच्यानंतर कोरोना आला आणि कोरोनामध्ये काय काय घडलं आपल्याला काही वेगळं सांगण्याची गरज नाही। मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा ही दुधी पेन्शन योजना लागू करता येते की नाही याच्या चर्चेला सुरुवात झाली होती आणि गद्दारांनी गद्दारी करून आपलं सरकार पाडलं। जर मी मुख्यमंत्री असतो तर आजचा हा तुम्हाला मोर्चा काढावा लागला नसता, कारण शेवटी सरकार म्हणून आमचे चेहरे असतात। तर म्हणून पेन्शन नाही, त्यांना टेन्शन देण्याची गरज आहे। आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जी हालत झालेली आहे, कोणतं स्वर्ग या सरकारवरती गोष्ट आहे। मुळामध्ये या सरकारने आलं कसं, हे अवैध पद्धतीने आणलेलं सरकार आहे। मी माझ्या हॉटेलपासून इथपर्यंत येताना गर्दी झाली, त्याच्या टोपची गर्दी तर भरपूर आहे, पण तिथे जिथे माझी गाडी थांबत होती सगळेजण मला इकडे सांगत होते की साहेब ह्याना गद्दारांना घरी बसल्याचे आम्ही स्वस्त बसणार नाही। आणि दुसरी घोषणा करत होते की तुम्हाला कल्पना आहे 50 खोके, असं खोके सरकार तुम्हाला न्याय देईल असं वाटते काय? इस दौरान आदित्य ठाकरे ने आंदोलनकारियों को संबोधित करते हुए युवा आंदोलनकारियों को कहा कि 2024 में अपनी सरकार आएगी तो पुरानी पेंशन शुरू की जाएगी। पक्ष प्रमुख उद्धव साहेब बोलल्यानंतर मी बोलणं योग्य नाही, पण मला हे सांगत आहे की इथे तरुण मित्र अनेक आहेत, आपल्या मनातलं बोलणं गरजेचं आहे। उद्धव साहेबांनी देखील मला सांगून झालेलं आहे। मला तुम्हाला एकच सांगायचं आहे, जगभरात जे जे देश प्रगती करत आहेत, जे देश विकसित आहेत, त्या देशातले नेते 2 गोष्टींवर विचार करत असतात। एक म्हणजे शाश्वत विकास, आणि तो म्हणजे नुसतं रस्त्यांचा नाही, नुसतं बिल्डिंगचा नाही, तर लोकांचा पुढच्या 50 वर्षाचा विचार करत असतात, पेन्शनचा पण विचार करत असतात, म्हणजे पेन्शन असलं की नो टेन्शन ह्याच्यावर विचार करत असतात। आणि दुसरं म्हणजे त्या देशाचे पुढची 50 वर्ष कशी असतील। आज आपण सगळेच नोकरीत आहोत, काम करत आहोत, देश घडवण्यासाठी महाराष्ट्र घडवण्यासाठी लोकांची सेवा करत आहोत, पण रिटायर झाल्यानंतर आपलं कोण बघणार ह्याचा विचार आपण करत आहोत। मी आपल्याला एकच सांगतो इथे की 2024 वर्ष आपलं आहे म्हणजे आहे, आणि जेव्हा मी आपलं सांगतो हे आमचं नाही आपल्या सर्वांचं आहे, तर उद्धव साहेबांचं जे सरकार होतं, महाविकास आघाडी सरकार होतं, हे तुमचं आमचं सर्वांचं होतं। तुम्हाला आज एकच सांगतो, येणारं सरकार हे पुन्हा एकदा आपलंच असणार आहे, तिथे आपण जुनी पैसे लागू करणार म्हणजे करणारच। आपका बता दें कि महाराष्ट्र राज्य पुरानी पेंशन संगठन द्वारा आयोजित पेंशन जनक्रांति महामोर्चा ने नागपुर के मार्च इतिहास में भीड़ का रिकॉर्ड तोड़ दिया है, जिसमें राज्य भर के कर्मचारी शामिल हुए हैं।
राज्य भर के सभी सरकारी और अर्ध सरकारी कैडर के कर्मचारियों के भाग लेने से यशवंत राव स्टेडियम सचमुच खचाखच भर गया था। स्टेडियम में स्वास्थ्य, शिक्षा, राजस्व, कृषि, ग्राम सेवक, तलाठी, आश्रमशाला और वन विभाग के कर्मचारी आ रहे थे। एक मिशन पुरानी पेंशन, पेंशन हमारा अधिकार नहीं किसी के बाप का जैसे नारे लगाए। कर्मचारियों ने सुबह से ही वोट फॉर ओपीएस का नारा देना शुरू कर दिया। सिर पर पुरानी पेंशन की टोपी, हाथ में पेंशन मांग का बैनर और झंडे दिखाकर अपनी मांगों को लेकर बड़ी संख्या में कर्मचारी मोर्चे में पहुंचे थे। पुरानी पेंशन जो है लागू करने के लिए आज जो है विधान भवन के चौथे शीत सत्र के चौथे दिन विधान भवन पर जो है जूनी पेंशन योजना धारकों का जो है यहाँ पे मोर्चे ने दस्तक दी। हमारे साथ नागो गानार है, उनसे हम जानते हैं कि आज भी जो है पुरानी पेंशन का मुद्दा जो है लोग लेकर विधान भवन पर दस्तक दे रहे हैं। ये जो पुरानी पेंशन का मुद्दा है इसके लिए आज एक महामोर्चा हम निकाल रहे हैं। सरकार जानबूझकर बेईमानी कर रही है। आमदार, मिनिस्टर, खासदारों को पेंशन शुरू है, लेकिन समाज की सेवा करने वाले शिक्षक, अध्यापक, कर्मचारी, अधिकारी, इनकी पेंशन बंद कर दी। रिटायर होते तक हम लोग समाज की सेवा करते, समाज को घड़ा बनाने का काम करते, और रिटायर होने के बाद इसके दया पर जिएंगे। हमारा जीने का आधार रिटायरमेंट के बाद का पेंशन गवर्नमेंट ने बंद कर दी, और इस कारण हम लोग हमारे न्याय हक के लिए लड़ रहे हैं। पेंशन जब तक नहीं मिलेगी हम सरकार के खिलाफ लड़ते रहेंगे, और हमारे हक की सेवा देने के बाद प्राप्त होने वाले हक की पुरानी पेंशन हम प्राप्त करके रहेंगे, ये हमारा इरादा है। पुरानी पेंशन मिलने तक हम ये आंदोलन जारी रखेंगे, ऐसा कहना है नागो गानार इनका। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ मैं क्षितिजा देशमुख, बीसीएन न्यूज नागपुर।